Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? काय सांगाल प्रचार कसा सुरू आहे आजच केदारनाथ कोंडलिंगेश्वर देवस्थान आणि पिंपळगाव इथं प्रचाराचं नारळ फोडून नारळ वाढून सुरुवात केलेली आहे कालच तुम्हाला सर्व माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 वाजता विड्रॉल झाली आणि आज आम्ही प्रचारचं नारळ वाढून सुरुवात केलेली आहे आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे हा एवढ्या दुर्गम भागातला हा लोहा तांडा आणि या गावात सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तुमची आता मुख्य लढत कोणासोबत असणार आहे आमची मुख्य लढत म्हणजे आजच पहिला दिवस प्रचाराचा असल्यामुळे आणखी पूर्ण नाही सांगू शकत परंतु मुख्य लढत तिघांमध्येच चालेल एक वंचित आघाडी काँग्रेस आणि शिवसेना लोकांचा प्रतिसाद मिळतो विजयाबद्दल काय वाटत नाही विजय ह्या वेळेस निश्चित आहे गेल्या 25 वर्षामधून मी जनतेमध्येच आहे आमचं एकच म्हणणं आहे की बॉस पाहिजे की सालगडी पाहिजे जनतेला बॉस पाहिजे बॉस तर लोकांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आहे जे कधी नाही झालेले या गेल्या 2.25 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात प्रचंड विकास कामे मंजूर करून आणू शकलो खासदार हेमंत भाऊ पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या हदगाव तालुक्यामध्ये ह्या आता दुर्गम भागामध्ये तांड्या इथं आपण तामशाहून आलात असाल तिथं आतापर्यंत कधीच हॉस्पिटल नव्हतं परंतु 30 खाटाचं 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय भव्य असं विशेष बाब म्हणून इथं मंजूर केलं त्याचबरोबर दुसरं सुद्धा एक निवगा विभागामध्ये 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यावर काम केलं त्याचबरोबर सिंचनावर काम केलं त्याचबरोबर सर्व क्षेत्रात आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तत्कालीन खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून विकास घडून आणला त्यामुळं निश्चित विजय माझा आहे कोणी रोखू शकणार नाही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं